नागपूर जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेने अनेकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत, तर यामध्ये तिच्या पतीचा देखील समावेश आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता ही महिला पैशांसाठी लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्या विरोधात तक्रार देते असे निर्देशनास आले. नागपुरात एका महिलेने वेगवेगळे कारण देत 7 ते 8 तक्रारी नोंदविल्या आहेत. या महिलेचे 2 लग्न घटस्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर तिसऱ्या पतीच्या विरोधात देखील या महिलेने तक्रार दिली आहे. भाविका उर्फ मेघाली बनवानी हिची फिर्यादी महेंद्र रमेशलाल बनवानी सोबत भाजी खरेदीच्या व्यवहार दरम्यान ओळख व मित्रता झाली. नंतर तिने महेंद्र याच्या घरी जाऊन जबरदस्ती त्याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर महिलेने पती आणि माहेरच्यांविरोधात तक्रार केली असता पोलिसांनी पतीला अटक केली होती, परंतु महिलेने पतीची बेल करवण्याकरता त्याला पैशाची मागणी घातली, तर महिला हे सगळं पैशासाठी करत आहे असा आरोप पतीने तिच्यावर केला. यावर पोलिसांनी अधिक तपास केला असता महिला पैशासाठी अशा तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर जरीपटका पोलिसांचा आधी तपास सुरू आहे. एक मेघाली दिलीप तिजारे नावाची मूळ नाव असलेली एक महिला आहे. तिचे 2003 एक व्यक्तीसोबत लग्न झालं. त्यानंतर ते लग्न तिला त्याच्यापासून अपत्य पण आहे आणि नंतर त्याचं लग्न तुटलं. त्याच्यानंतर वासनिकसोबत लग्न झालं, ते पण लग्न तुटलं आणि नंतर तिचं इथे कळमना मार्केटमध्ये जो फिर्यादी आहे वनवानी, महेंद्र वनवानी हा कळमना मार्केटमध्ये भाजी विकायचं काम करतो, त्या ठिकाणी हिची आणि त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मग पुढे प्रेमात झालं आणि नंतर त्यांच्या संबंधामध्ये झालं. असं करताना मग अचानक एका दिवशी ही वनवानी याचे घरी येते जरीपटका हद्दीमध्ये आणि लग्न कर नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये मी रिपोर्ट देते असं म्हणून त्या फॅमिलीला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्तीनं त्याच्यासोबत एका दिवसात दुसऱ्या दिवशी लग्न करून घेतलं. लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच 10-15 दिवसातच ती पती महेंद्र वनवानीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली, किरायाच्या घरात राहायला गेली आणि त्या ठिकाणी मग ती घरचं जे सामान, फ्रीज, सोफा, बेड आणि जे ज्वेलरी लग्नाच्या वेळेस दिलेली होती ती सगळं घेऊन गेलेली आहे आणि ती किरायानी राहत होती. किरायाने राहत असताना तिने पतीच्या विरोधात 377 आणि इतर 498 वगैरे पती आणि त्या माहेरच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात तिने तक्रार दिली. पहिली तक्रार दिली, नंतर परत दुसरी तक्रार, परत 498A आणि 377 वगैरे इतर सेक्शनखाली तक्रार दिली. असे 2 गुन्हे या कंप्लेनंटच्या विरुद्ध तिने दाखल केले आणि नंतर त्याच्याकडून पैसे दे तर तुझी बेल होऊ देतो किंवा जीवाने ठार मारण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे तिने एक्सटॉर्ट केलेले आहे अशी कंप्लेंट आमच्याकडे आली. नंतर इथं आम्ही इतिहास बघितला तर हिच्या अनेक 7-8-10 फिर्याद हिने यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग यांनी आमच्याकडे जी तक्रार केली त्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा फसवणुकीचा. हिचा डिवोर्स झालेला नसतानाही तिने फिर्यादी महेंद्र वनवानीला सांगितलं की डिवोर्स झालेला आहे असं खोटं सांगून त्याच्यासोबत त्याची फसवणूक करून जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर पैशाची जीव मारण्याची धमकी देऊन आणि गंभीर गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे एक्सट्रॉट केले. सध्या तर आमच्याकडे फसवलं असं मी म्हणता येणार नाही, फक्त मी एवढाच म्हणेन की आमच्याकडे 7-8 ऑफेन्स हिच्या तक्रारीवरून इतर लोकांवर दाखल आहे. त्याच्यापैकी 4 ऑफेन्सेस हे 376 आणि 77 अशा बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्या खालच्या सेक्शनमध्ये दाखल आहे आणि इतरही सेक्शनमध्ये दाखल आहेत. अजून त्या गुन्ह्याबद्दल ते गुन्हे कोर्टमध्ये पेंडिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून आता काय निष्पन्न होते त्यावर मी असे जास्त भाष्य नाही करू शकणार. अगदी आतापर्यंतच्या तपासामध्ये मला ते निष्पन्न झालेलं आहे. माझ्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये तरी इतपत मी पोहोचलेलो आहो की ही पैसे एक्सटॉर्ट करण्यासाठी, ज्वेलरी एक्सटॉर्ट करण्यासाठी
हे लोकांना फसवते असं याला फसवलेलं आहे असं मला प्रथमदर्शनी आतापर्यंतच्या तपासात दिसून येतं. आता तिचा पी सी आर आहे तोपर्यंत जी काही प्रॉपर्टी तिनं त्या याच्या कब्ज्यातली प्रॉपर्टी हा जेलमध्ये असताना फ्रीज सोफा वगैरे ही प्रॉपर्टी चोरून घेऊन तिचा मित्र ज्याच्यासोबत ती राहते मोठघरे म्हणून आहे सह आरोपी याच्या घरी जे घेऊन गेलेली आहे त्या संबंधानं आमची रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. पी सी आरमध्ये आहे सध्या दोघंही आणि त्यानंतर मग आम्ही अगोदरच्या गुन्ह्यात काय झालेलं आहे आणि आणखी काय लोकांसोबत काही झालेलं आहे का या संबंधानं आम्ही तपास करणार आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.